त्यासाठीच अजूनही ओलावा जमिनीत आहे. अतिवृष्टी झाली होती दिवाळीच्या आत. आम्ही पंधरतीशी घोषणा केलेली मदत हे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम सुरू करू दिवाळीच्या आसपास आणि थोड्या दिवस नंतर ते सर्व मदत पहिल्यांदा शेतकऱ्याची मदत त्यांच्या खात्यात जमा. त्या चंद्रकांत दादाच्या भावनेला फार काही गांभीर्यानं घेऊ नका. ते कधी कधी हसत बोलतात. ते म्हणतात मी हसत बोलतो म्हणून. त्यामुळे त्यांच्या हसण्याकडे बोलण्यातील हसण्याकडे लक्ष देऊ नका आणि हसण्यातील बोलण्याकडे लक्ष देऊ नका. कारण ते जर म्हणत असेल की अत्यल्प मदत आहे तर एनडीआरएफचे निकष हे 6,500 रुपयेचे आहेत, 6,800 आहेत. त्यांचं सरकार असताना 6,500 दिलेत, एनडीआरएफच्या निकषापेक्षा कमी दिलेत. आम्ही 10,000 रुपये प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंत 20,000 रुपये देतो 5 एकरपर्यंत. तर ही मदत केवळ राज्याच्या भरोशावर आणि मला वाटतं की या सगळ्या संकटामध्ये केंद्र सरकारने हात आकडता घेतल्यानंतर सुद्धा राज्याची आर्थिक स्थिती कमकुवत असताना सुद्धा आम्ही जिरायतीला 10,000, बागायतीला 15,000 आणि बारमाही पिकाला हे 25,000 रुपये 2 हेक्टरपर्यंत, म्हणजे त्यांना 50,000, बागायतीला 35,000 आणि याला 2 हेक्टरपर्यंत 20,000. ही मदत तोडकी वाटत असेल तर त्यांनी केंद्राकडे याचना केंद्राकडे विनंती करावी. केंद्र सरकार त्यांचं आहे, तिकडून एवढीच मदत आणावी म्हणजे शेतकऱ्याला भरीव मदत मिळेल. पण केंद्राने काही द्यायचं नाही, गुजरातला सगळं द्यायचं आणि महाराष्ट्राच्या लोकांना केवळ आश्वासन द्यायचं तर हे बरोबर नाही. आणि केंद्र मला चंद्रकांत दादा पाटलांना माझी विनंती आहे की तुम्ही चला केंद्राकडे जा आणि एवढीच मदत मिळवून द्या. केंद्र सरकारनं पूर्वी असं म्हणलं होतं की राज्य सरकारने पहिले मदत जाहीर करावं मग आम्ही आमची मदत जाहीर करू. आम्ही केली ना आता मदत जाहीर, मग कुठं आहे जाहीर? मग आपली काय मागणी आहे? आम्ही केली ना जाहीर. नाही केंद्र सरकार आम्ही पत्र पाठवलं आहे आम्हाला पैसे द्यायसाठी. मागच्या वेळेस 15,000 कोटीचे आमचे प्रस्ताव आहेत, 28,000 रुपये 2800 कोटी मिळाले 15,000 कोटीचा प्रस्ताव पाठवून. तर त्यामुळे आता मला वाटतं की पुन्हा पत्र पाठवू, पुन्हा विनंती करू. आम्ही तर आता घोषणा केली, त्यांनी काय ते मदतीची घोषणा करावी. ईडीचं टार्गेट पुढचं अशोक चव्हाण आहे असं चंद्रकांत पाटलांनी परवा बोलताना म्हणले. निवडणुकीचा फंडा आहे काय नेमकं प्रकार काय? नाही नाही, उद्या परवा नांदेडमध्ये येतील आणि ते खुलासा करतील असं चंद्रकांत. हो म्हणजे ते ठरवून आहे, जर ठरवून टार्गेट करायचं कोणाला आणि बदनाम करायचा आणि त्यांच्या संदर्भात लोकांमध्ये प्रतिमा मलिन करायचा हा भाजपचा धंदाच आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या चौकशामध्ये अनेकांच्या चौकशा संदर्भात पत्रकार परिषदा घेतल्या, त्यात काय झालं हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे पुढे काय होणार आहे हे लोकांना अंदाज आहे की एखादा राजकीय द्वेषातून राजकीय द्वेष भावनेतून एखाद्या लोकप्रिय नेत्याला बदनाम करायचा आणि या यंत्रणांचा वापर होत असेल तर राज्यातील जनता योग्य धडा शिकवेल. त्याला काय बोलायचं लिहायला, हा विषय कुठे कोण मदत करतो आहे, कोण बोलले त्या संदर्भात. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सर्व स्पष्टता आमच्या नवाब मलिक साहेबांनी केलेली आहे आणि त्यामध्ये कोण कोणाला मदत करतायत, कोण कोणाचा वापर करतायत. भारतीय जनता पक्षाचे लोक ते आयरन खानला पकडून घेताना दाखवलं आहे दोन बाजूनं. तेही भामटे होते, त्यांच्यावर एक गुन्हे, लोकांना फसवणुकीचे गुन्हे आहेत त्याच्यावर, दोन एका माणसावर तो फरार आहे आणि काय सांगावं नैतिकता. त्यामुळे आम्ही कोणालाही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही, परंतु जो गुन्हेगार नाही त्याच्यावर कारवाई झाली तर मात्र तो कोणीही असू दे, तिथे जात पात धर्म न पाहता इमानदार आणि प्रामाणिक लोकांच्या पाठीमागे उभं राहू. कर्मचाऱ्यांनी आहे मला ते कोणाचे पीक विमा कंपनी पंतप्रधान पीक विमा योजना, मुख्यमंत्री पीक विमा योजना आहे का? ही कोणाची योजना आहे? केंद्र सरकारची योजना आहे. पण पैसे कोणी द्यावेत? केंद्र सरकारने द्यावेत. आम्ही आमचा हिस्सा भरला, या सर्वावर नियंत्रण केंद्र सरकारचं असतं. नाही पण हा जो प्रकार घडलाय जर ह्या कंपन्या शेतकऱ्यांना या पद्धतीनं वागवत असतील, त्यांचे अर्ज फेकवा बघत असतील तर पीक विमा कंपन्यांवर योग्य ती कारवाई करू, त्यांना सोडणार नाही.